आम्ही आमचं काम असंच करत राहतो आणि मगाशी जसं सांगितलं आम्ही याविषयी न्यायालयात जाणार आहोत, न्यायालयात त्याबाबत दाद मागणार आहोत. आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार आणि टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष रवी आंबेकर जोडले गेले आहेत. रवीजी, तुमची प्रतिक्रिया काय राहील? इतकी वर्ष टी व्ही तुम्ही बघताय, तुम्ही स्वतः आता काय पॅरलल मीडियाचा आधार घेतला? अर्थात आम्ही जसं म्हटलं आहे की पुढचे काही दिवस जोपर्यंत बंदी आम्ही यूट्यूबवर लोकांशी भेटत राहू, पण अशा काही कागदोपत्री तुटी ज्या रेक्टिफाय करण्याचं स्वतःच ऑर्डरमध्ये म्हटलं आहे की रेक्टिफिकेशनला वेळ दिला आहे, पण ती वेळ देत असतानाच 30 दिवस बंदीची पण एक तुम्ही 30 दिवस लायसन्सही कॅन्सल करतायत, कसं बघताय सगळ्या घटनेकडे रवीजी? मला असं वाटतं की दमन करण्याचा प्रयत्न आहे. माध्यमांचा आवाज वेगळ्या पद्धतीने दाबला जातोय आणि दुसरं अशा पद्धतीच्या नोटिसा पाठवायच्या आणि प्रेशराईज करायचं हे एक टॅक्टिस आहे. अशा प्रकारच्या अनेक नोटीस आम्हाला सुद्धा आलेल्या आहेत. आता रिसेंटली भाजपच्या एका नेत्याकडनं नोटीस आले, तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने मीडियाला सातत्याने दबावाखाली ठेवणं आणि वरनं फ्री प्रेसच्या गप्पा मारणं ह्या दुहेरी भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष सध्या दिसतोय. मला ही जी काही फिल्म लोकशाही न्यूजने दाखवली होती त्या संदर्भामध्ये एक आणखीन महत्वाचा मुद्दा असा आहे की याला जर सेक्स व्हिडिओ म्हणायचा असेल आणि म्हणून लोकशाहीवर बंदी आणायची असेल तर हा सेक्स व्हिडिओ आहे हे केंद्र सरकारने मान्य केलेलं आहे का? दुसरं असं आहे की अशा पद्धतीचं ऑप्शन किंवा न्यूडिटी अशा गोष्टी करणाऱ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रतिमांच्या बाबतीमध्ये पक्षाच्या काय भूमिका आहेत? पक्षाने आजपर्यंत त्यांना एका शब्दाने काही विचारलेलं नाही. त्यांच्यावर जे आरोप लागलेले आहेत की अशा पद्धतीने काही महिलांचं शोषण केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये पक्षाने कुठली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आणि आपण एकीकडे मर्यादा पुरुषोत्तम रामाचे प्रतिमा पूजण्याचा कार्यक्रम हाती घेतो आणि जिथे महिलांचा सन्मान करण्याच्या गोष्टी बोलल्या जातात त्या ठिकाणी दुसरीकडे असा आरोप लागल्यानंतर एखाद्या नेत्याला अगदी प्राणपणाला लावून प्रोटेक्ट केलं जातं, तर अशा पद्धतीचे काही दुहेरी भूमिका मला दिसतात याच्यामध्ये. आणि दुसरं की कायदेशीर दृष्ट्या माझं आधीही मत होतं की ही केस काही टिकणारी नाही. यामध्ये जे जे काही मी तर नोटीस काही पार्ट वाचला होता, मी याचं जाहीररित्या ट्विट सुद्धा केलं होतं की याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या कायदेशीर दृष्ट्या टिकणाऱ्या सुद्धा नाहीत. केंद्र सरकारने सुद्धा विचार करायला पाहिजे आणि कुठलीही अश्लील भावना याच्यामधून दाखवलेली नव्हती. मला मी जेवढं व्हिडिओज पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये जे न दाखवण्यासारखे पार्ट ते ब्लर सुद्धा केलेले होते. आणि जसं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा कदाचित मॉर्फ केलेला व्हिडिओ असेल किंवा या बाकीच्या गोष्टी असू शकतात, तर यांचं अजून स्पष्टीकरण यायचं बाकी आहे. या गोष्टींचे तपासणी पूर्ण व्हायला पाहिजे. ह्या अशा पद्धतीने ओव्हरलॅपिंग डिसिजन्स देणं म्हणजे एकीकडे तपास पूर्ण झालेला नाही आणि दुसरीकडे कारवाया. रवी फक्त एक सेकंद तुम्हाला थांबवतं रवी, काय ना हा ही वेगळी आहे. म्हणजे गेल्या वेळेस जी कारवाई करण्यात आली होती ती त्या व्हिडिओबद्दल होती, यावेळेस काहीतरी कागदोपत्री त्रुटी दाखवून की तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करेपर्यंत तुमच्यावर ती बंदी आहे, हा वेगळा, ही वेगळी बंदी, वेगळं कारण आहे. बरोबर आहे ना? माझं तेच म्हणणं आहे की हे लिंक्ड आहे. जर हे तुम्ही दाखवली नसती तर कदाचित तुमचं सस्पेन्शन झालं नसतं. न्यूजच्या नावाखाली एंटरटेनमेंट, बुवाबाजी, अश्लीलता, त्याच्यानंतर अंधश्रद्धा, अनसायंटिफिक गोष्टी, फेक न्यूज, फेक नॅरेटिव्ह चालवणारे चॅनल्स आपल्या देशामध्ये सुरू आहेत आणि त्यांना न्यूजचं लायसन्स आहे, करंट अफेअर्सचं लायसन्स आहे. याच्याबद्दल मी स्वतः काही चॅनल्सच्या बाबतीमध्ये तक्रार केली होती. त्याच्याबद्दल उलट मला सांगितलं की तुम्ही स्वखर्चाने दिल्लीला या आणि हिअरिंग अटेंड करा पर्सनली, असं करून माझ्यावर भूर्दंड टाकण्याचा प्रयत्न केला गेला. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या इंटरलिंक गोष्टी आहेत. तुम्ही जर कदाचित ही बातमी दाखवली नसती तर तुमचं चॅनल आजही चालू असतं आणि हात कंगणी असे की अशा पद्धतीची केस आहे, खरं ओपन अँड शट केस आहे. या केसमध्ये जाणीवपूर्वक हा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं मला वाटतं. ठीक आहे, इंटरलिंक्ड आहे असं रवी आंबेकर म्हणतात वरिष्ठ पत्रकार, ते त्यांची भूमिका अत्यंत इथे महत्त्वाची. धन्यवाद रवीजी तुमच्या या भूमिकेबद्दल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.